नमस्कार, जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहूयात सरस्वतीचे एक असे मंदिर जे आंध्र प्रदेशातील बासरी या गावात गोदावरी नदीच्या किनारी आहे. ज्ञानाची देवी असलेली सरस्वतीचे प्राचीन मंदिर पौराणिक कथेनुसार महाभारताचे लेखक वेदव्यास जेव्हा मानसिक स्थितीने अस्वस्थ होते तेव्हा ते शांतीसाठी तीर्थयात्रेला गेले व आपल्या शिष्यांसोबत उत्तर भारतातील बासरमध्ये पोहोचले व गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर या किनाऱ्याचे सौंदर्य पाहून ते काही काळ तिथेच थांबले व त्यांना ज्ञानाची अनुभूती झाली. पौराणिक कथेनुसार वाल्मिकी ऋषींनी इथे येऊन सरस्वती देवीचा आशीर्वाद मिळवला व त्यांनी तेव्हाच रामायणाच्या लिखाणाची सुरुवात केली. या मंदिराचे विशेष हे आहे, इथे सरस्वतीची मूर्ती स्थापित आहे व लक्ष्मीची पण मूर्ती आहे. सरस्वतीची पद्मासन मुद्रेतील आहे व तिची उंची 3 ते 4 फूट इतकी आहे. या मंदिरात एक स्तंभ असा आहे की ज्यात संगीताचे 7 स्वर ऐकू येतात असे म्हणतात. कला, रचना, संस्कृती, संगीत या गोष्टी सरस्वती देवीजवळ आहेत. येथील अक्षर आराधना मध्ये मुलांना शाळेत घालण्याआधी अक्षराभिषेक. संपूर्ण भारतात हे सरस्वतीचे मंदिर प्रसिद्ध आहे, म्हणूनच देशभरातील लाखो भाविक नित्यनेमाने इथे दर्शनासाठी येतात. या मंदिरात दिवसातून 2 वेळा मंत्रांच्या घोषामध्ये महापूजा केली जाते. देवीला दही दुधाने स्नान घालतात व हे तीर्थ बाहेर प्रसाद स्वरूपात वाटले जाते. याला सोमसूत्र असे म्हणतात. येथे सरस्वती, लक्ष्मी व काली अशा त्रिमूर्तीचा संगम आहे. असे म्हणतात की दुर्गे दुर्गट भारी या आरतीचे लेखकांनी या सरस्वती मंदिरातच खूप वर्ष अभ्यास केला व ज्या गुहेमध्ये त्यांनी अनुष्ठानं केली ती गुहा आजही आपल्याला पाहायला मिळते. येथे माघ वद्य चतुर्दशीपासून ते फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपर्यंत मोठी यात्रा भरते. येथे दगडावर दगड रचलेले आहेत व हे खूप मोठे मोठे दगड याविषयी लोक म्हणतात की जेव्हा लंकाधीश रावणाने सीतेला पळून नेले तेव्हा हनुमान या परिसरामध्ये आले होते व त्यांनी ते आल्याची खूण म्हणून दगडावर दगड रचून ठेवलेले आहेत. या सरस्वती मंदिराजवळच एक मोठे सरोवर आहे व ते जुन्या काळी उत्तम होते, परंतु आता मात्र ढासळलेले आहे. येथील पाणी कधीच संपत नाही व या तलावाला अष्टतीर्थ व अपरतीर्थ असे म्हणतात. अशा प्रकारे प्राचीन काळातील मंदिर खूप छान आहे, तिथे गेल्यावर मनाला प्रसन्न वाटते. मी दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे फ्री आहे. धन्यवाद.